डोकं तर म्हणतात पंकज येत आहे 2 लाख मतांनी पराभूत होतील. अहो ते 4 लाख मतांनी आहे, तुम्ही आज लिहून ठेवा. शेतकरी नाराज आहे ना भाजपवर. आता शेतकरी नाराज आहे तर त्याला काय करणार आम्ही? शेतकऱ्याच्यामुळे काय केलं एवढं पंकज? काय केलं म्हणजे काय म्हणते आरक्षण दिलेलं पुन्हा इथे इमानत होती. आता ती आता काय म्हणून इमान येत नाही. काय आरक्षण पंकजाताईंनी दिलं किंवा मुंडे साहेब? मुंडे साहेबांनी दिलं. मराठ्यांना नाही दिलं? आता ते दिलं नाही. आता हे गप राहिलं तर आम्ही काय करावं? मराठा समाज नाराज झाला ना. आता नाराज झालाय खरं, पण आता मुंडे साहेब आहेत काय? लोकसभा निवडणूक लागली, कोणाला मतदान करणार त्यावेळेस? आम्ही त्याच्याच माटे मग आम्ही ते दगड जर असला तर त्याला मतदान करत असतो. पुन्हा एखादा दगड जर उभा राहिला त्यांचा तर आम्ही त्यांनाच मतदान करतो. पंकजाताई सांगतील त्यांना? हा. आता पंकजाताई स्वतःच उभा त्यावेळेस? मग आम्ही त्याला थोडं सोडणार आहोत मतदान करणार. मग पण आता असं बोललं जात आहे की पंकजाता यावेळेस निवडून येणार नाहीत, मराठा समाजाचं मतदान बाजूला गेलंय, वंचित बहुजनचं चाललंय, शरद पवारांनी ताकद लावली. शरद पवारांनी ताकद लावली गेल्या वेळेस धनभाऊ विरोधात होता, तरी ती 2 लाख निवडून आली. आता तर बोलते ती चुकून येईल. पण आता असं बोललं जात आहे धनंजय मुंडे जरी विरोधात होते पहिले, आता जरी सोबत असले तरी जो मतदार आहे तो मागे तसाच राहिला पवारा सोबत. नाही राहत. जे मतदान करणारची करणारचे, जे बाहेर करणारची करणारचे, कुणाला सांगायची गरज नाही काहीच नाही. पण यावेळेस वंचित बहुजन आघाडीचं, इतर मागासवर्गीय, त्यानंतर धनगराचं आरक्षण पंकज मुंडे यांच्या विरोधात होईल असं बोललं जात आहे. नाही जात, नाही जात. पवारांनी तगडा उमेदवार द्यायसाठी काय तगडा? पहिल्यांदा गेला गेला म्हणले जानकर साहेब, पण परत माघारायला ते नाटक घेते. आम्हाला येड्याला कळत ते नाटक घेते. गेले गेले म्हणलं हे जाणच करत होतो. कोणा माघारी आलं म्हणजे नाटक हे आम्हाला चांगलं कळत होत. कोण निवडून येईल असं वाटतं आम्हाला? आणि आता आणि बीड मध्ये कोणी उभंच राहिलं तर काय सांगू आम्ही? विरोधकच नाही अजून. विरोधच नाही तर काय सांगत आम्ही? पण आता जरांगे पाटील देखील अपक्ष उमेदवार देणार आहेत. पवारांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर मग ताकद मोठी लागेल विरोधात. ताकद काय त्याची जेव्हा आपलं 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 राहिलं त्याचं काय राहिलं? दादा शेवटी निवडणूक घे ना. तुम्ही प्रचार करणार पंकजासाठी? आम्ही प्रचार आम्हाला गरजच नाही प्रचार करायचे. आम्ही जर त्यांचा कुठे जरी दगड उभा राहिला तर आम्ही त्यांनाच मतदान करतो. कशामुळे काय केलं एवढं पंकज? काय केलं म्हणजे काय म्हणते यांनी आरक्षण दिलेलं पुन्हा इथे इमान होती. आता ती आता काय म्हणून म्हटलं इमान येत नाही. काय आरक्षण पंकजाताईंनी दिलं किंवा मुंडे साहेब? मुंडे साहेबांनी दिलं. मराठ्यांना नाही दिलं? आता ते दिलं नाही. आता हे गप राहिलं तर आम्ही काय करावं? पण मग मराठा समाज नाराज झाला ना. आता नाराज झालाय खरं, पण आता मुंडे साहेब आहेत का? मुंडे साहेब असं दिलं असतं आणि मग आता मग ते लावून धरणार ते, पण ते आहेत का? आता येतात नाही खरंच. मुंडे साहेब गेल्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. पण आज ताईंनी द्यायला पाहिजे होतं किंवा बाजू मांडायला? ताईंनी विरोधात कुठे बोलली आपल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात? नाही नाही. काय नाव? जरांगे पाटला. विरोधात बोलले काय? काय शब्द नाही बोलले. हा कळच नाही बोलली ती सोबत येत म्हणायचं. आता त्यांचं आता ते काय बोलणं? आता ताई म्हणतायत मी मराठ्यांना आरक्षण देईल, तुम्हाला काय वाटतं देतील ताई? ते बर का ते खोट खोटं बी बोलत नसत. काहीतरी काम करणार ते खोटं बोलत नाही. आम्हाला एक खात्री काम करतील करते नाही शक्य आम्हाला, कारण की त्यांच्या विरोधात बोललीच नाही एक शब्द नाही बोलली. शेतकरी नाराज आहे ना भाजपवर? आता शेतकरी नाराज आहे तर त्याला काय करणार आम्ही? शेतकरी का? शेतकरी नाही तर काय? तुम्ही नाराज आहेत का नाही खरं सांगा? खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा. नाराजाला काय करत नाही आम्हाला काय? आता मला पंकजाताईंना मतदान करायचं किंवा निवडून आणायचं तो वेगळा मुद्दा, परंतु मला फक्त एक गोष्ट सांगा की तुम्ही शेतकरी आहेत की नाही ना? तुम्ही नाराज आहेत की नाही भाजपवर खरं सांगा? नाही ना, ताई मुळे नाराजच नाही. ताई मुळे नाही, पण ताई जर बाजूला झाले तर? ताई जर बाजूला धरत मग आमचं आम्ही पाहू काय करायचं? नाही, ताई जर भाजप सोबत नसते तर मग भाजपवर नाराज आहेत मग? होतोच ना. मग ताईमुळे आम्हाला करावं लागेल ना? ताईमुळे करायचं? हा म्हणजे तुम्ही फक्त ताईंकडे बघून भाजपला? हा ताईकडे बघूनच करणार ठरलं यावेळेस निवडून जाणार. निवडूनच येणार ती. आता लोक तर म्हणतात पंकज येत आहे 2 लाख मतांनी पराभूत होतील. अहो ते 4 लाख मतांनी येईल, तुम्ही आज लिहून ठेवा. लोक म्हणतात 2 लाख ते 4 लाख मतांनी येईल, कारण की धनंजय मुंडे किती विरोधात बोलत होता तरी ते ते सोनाने पाडत 2 लाखांनी किती विरोधात होते. आता अजित पवारा तिला सही काय करतोय, पुन्हा धनंजय मुंडे पळतोय. आता पण बीड मधलं मतदान हे धनंजय मुंडे आणि अजित पवाराच्या मागे नाहीत, शरद पवाराच्या मागे नाही. असं बोलतायत लोक तुमच्याच गावात? नाही बोलायला बोलणार का? कसं आहे दोन फळी असतं गाव, काही त्या पार्टीचे बोलत असतात, काही या पार्टीचे बोलत असते. असं आहे ते कुठे बी 2 पार्ट्या जाता कुठे जातो मी? 4 घर असलं तर तीच. बरं काय का मला सांगा, पंकजाताई आधी बीडच्या पालकमंत्री राहिल्यात, मंत्रीपद होतं त्यांच्याकडं, त्यांचे कोणते विकास काम आहेत जे तुम्हाला आवडतात? अहो मला तुम्हाला सांगता आमच्याकडे छेवणी होती. मला 50,000 रुपये मला तेवढे ते किती काय भरले किती काय आले गेले असे इमा येत नाही काहीच नाही. तेव्हापासून त्यांनी इमा बंद झालं. मी स्वतः
सावरगावाला गेलतो परळीच्या खालतो सावरगाव तिकडे पाहुणे होतो आमची, ते बी बोंबल होते, ते तर लय माझ्या होते, ते म्हणजे काही आज नाही रुत, ते म्हणजे तय आले झेंडे धरायचे तिचे, म्हणजे ते काही बी लबाड आहे तिकडे बी. मी खुद सावरगाव मध्ये त्यातलं तिथं एका बी लोक नाही, नुसते वंजारी घेत तिथं, त्यातले परत काय गाव आहे इरुतच असतेच काही, नुसते वंजारी येत तिथं. बरोबर, काय वाटतं यावेळेस पंकजा ताई निवडून येतील 100%? आता काय सांगता आता समजा. काहीतरी भीती आहे म्हणा तुमच्या बाबा काही नाही, नाही भीतीला काही भीतीला काही शिशीस नाही, भीती काही नाही. मला वाटतं पंकजा ताईला यावेळेस काहीतरी दगा फटका होईल असं वाटतंय. नाही वाटत, भीती तुमच्या चेहरा सांग. नाही नाही भीती भीतीच नाही, तिला निवडून शकते. हा टाइम येते, टाइम येते ती.